नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ॲग्रिकल्स अकॅडमीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ॲग्रो एकशे अकराचा अभ्यासक्रम या कोर्सचं टायटल आहे फंडामेंटल ऑफ ॲग्रोनॉमी क्रेडिट आहे याला टू आणि सेमिस्टर आहे फर्स्ट इथे तुम्ही बघू शकता की थेअरीचा सिलेबस दिलेला आहे आणि त्याच्या खालीच मित्रांनो इथे प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस यांनी मेन्शन केलेला आहे आता आपण याचा डायरेक्ट टीचिंग शेड्यूल पाहूया कारण की या टीचिंग शेड्यूलला तयार करण्यात आलं आहे या अभ्यासक्रम क्रमाला ध्यानात धरून आणि मित्रांनो दुसरी गोष्ट इथे अशी आहे की या टीचिंग शेड्यूलमध्येच आपल्याला हे समजते की कोणत्या टॉपिकला किती पर्सेंटचं वेटेज आहे राईट तर एका साईडला तुम्ही बघा नंबर ऑफ लेक्चर आहेत मिडलमध्ये टॉपिक आहे आणि लास्ट साईडला आपण म्हणजे या बाजूला आपल्याला पाहायला मिळते वेटेज की किती वेटेज आहे कोणत्या टॉपिकला पहिलं लेक्चर तुमचं असेल ॲग्रोनॉमी त्याची व्याख्या त्याचा स्कोप ॲग्रोनॉमिक्सची भूमिका आणि ॲग्रोनॉमी ही ॲग्रोनॉमी ही जी ब्रांच आहे या ब्रांचचं दु सायन्सच्या दुसऱ्या ब्रांचशी असलेलं संबंध जवळपास याला प फोर पर्सेंट वेटेज आहे दुसरं लेक्चर तुमचं होईल टिलेज म्हणजे काय त्याची व्याख्या त्याचे ऑब्जेक्टिव्ह राईट त्याचे प्रकार टिलेज इम्प्लिमेंट्स म्हणजे टिलेजसाठी कोणते इम्प्लिमेंट लागतात कोणते घटक आहेत जे टिलेजवर अफेक्ट करतात राईट इफेक्ट्स ऑफ टिलेज ऑन सॉईल सॉईल टिलेज केल्यामुळे सॉईलवर काय परिणाम होतो क्रो क्रॉपवर म्हणजे पिकावर काय परिणाम होतो तिसरं आपलं लेक्चर असेल टिल्थ त्याची व्याख्या त्याचे गुणधर्म एक आयडियल टिल्थ कशाला म्हणतात राईट टिल टिलेजच्या मॉडर्न कन्सेप्ट लाईक मिनिमम मिनिमम टिलेज झिरो टिलेज स्टेबल मल्च टिलेज आणि पडलिंग पडलिंगचं महत्त्व याला वेटेज आहे सिक्स पर्सेंट लेक्चर दोनला वेटेज आहे एट पर्सेंट राईट समोर बघूया आपण लेक्चर नंबर फोर सीड म्हणजेच right? बियाणे त्याची व्याख्या त्याची गुणधर्म क्वालिटी सीट कशाला म्हणतात क्वालिटी सीटचे गुणधर्म राईट सीट ट्रीटमेंट म्हणजे काय त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात सीट डॉर्मन्सी म्हणजे काय सीट डॉर्मन्सीची कारणे काय आहेत राईट त्याच्यानंतर मित्रांनो जे सीड असतात त्याचे स्टेजेस ओके okay? पास सीड मल्टिप्लिकेशनच्या स्टेजेस त्याच्यानंतर लेक्चर नंबर पाच आहे तुमचा या सीडवाल्या टॉपिकलासुद्धा एट पर्सेंट व्हेटेज आहे लेक्चर नंबर पाच आहे मेथड ऑफ सोविंग सीड अँड सोविंग इम्प्लिमेंट पेरणीच्या पद्धती मेथड्स आणि त्याच्यासाठी वापरण्यात येणारे इम्प्लिमेंट्स लेक्चर नंबर सहा आहे इफेक्ट्स ऑफ प्लांट पॉप्युलेशन ऑन ग्रोथ अँड यील्ड प्लांट पॉप्युलेशनवर कशा प्रकारचे आपल्याला इफेक्ट पाहायला मिळतात म्हणजेच प्लांट पॉप्युलेशनचा इफेक्ट ग्रोथवर आणि वर कसा होतो राईट प्लांटिंग जिओमेट्री जसे की प्लांटिंग जिओमेट्री कशा प्रकारची आहे त्याच्यानंतर लेक्चर नंबर सेवन आपल्याला राहील मित्रांनो रोल ऑफ प्लांट न्यूट्रियंट इन क्रॉप प्रोडक्शन जे प्रा प्लांट न्यूट्रियंट आहेत जवळपास सोळा सोळा चौदा प्रकारचे प्लांट न्यूट्रियंट आहेत महत्त्वाचे त्यांची काय भूमिका आहे क्रॉप प्रोडक्शनमध्ये मॅन्युअरचं काय महत्त्व आहे फर्टिलायझर मॅन्युअर आणि फर्टिलायझर यांचा वर्गी यांचे वर्गीकरण राईट लेक्चर नंबर एट लेक्चर नंबर एटला भेटेज आहे मित्रांनो सिक्स आणि हे लेक्चर तुमचं असेल की आपण मॅन्युअर फर्टिलायझर किंवा ग्रीन मॅन्युअरिंग करतो ना याचं हे कशा प्रकारे करण्यात येतात याच्या टायमिंग काय असते कशा प्रकारे याला अप्लाय करतात राईट लेक्चर नंबर नाईन न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी त्याचा अर्थ कोणते फॅक्टर आहेत जे याला प्रभावित करतात लेक्चर नंबर टेन ग्रोथ आणि डेव्हलपमेंट राईट आता याची व्याख्या ग्रोथ कर्व म्हणजे काय फॅक्टर कोणते आहेत जे ग्रोथ व डेव्हलपमेंटला अफेक्ट करतात राईट लेक्चर नंबर एलेवन म्हणजेच अकरा प्लांट आयडिओटाईप त्याची डेफिनेशन आणि त्याचे प्रकार राईट लेक्चर नंबर ट्वेल्व क्रॉप रोटेशन पीकफेअर पालट याला आपण म्हणतो त्याची व्याख्या त्याचे प्रिन्सिपल त्याची क्रॉप रोटेशनचे फायदे लेक्चर नंबर थर्टीन तुमचं असेल स्टडी ऑफ क्रॉप ॲडॅपशन अँड इड्स डिस्ट्रीब्युशन यालाही फोर पर्सेंट व्हेटेज आहे याला फोर पर्सेंट वेटेज आहे राईट लेक्चर नंबर जो तुमचा सा चौदा असेल तो असेल वीड याला तन आपण म्हणतो त्याची व्याख्या त्याचे गुणधर्म त्याचे फायदे त्याचे तोटे राईट त्या त्याचं वर्गीकरण क्रॉप वीड म्हणजे एक क्रॉप वीड कम्पिटिशन म्हणजे काय राईट याला आहे जवळपास सिक्स पर्सेंट वेटेज लेक्चर नंबर फिफ्टीन तुमचा असेल प्रिन्सिपल अँड मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट कशा कशाप्रकारे मॅनेज करायचं त्याचे प्रिन्सिपल्स व त्याच्या मेथड्स जसे की कल्चरल मेकॅनिकल बायो बायोलॉजिकल केमिकल राईट फि फिजिकल इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट लेक्चर नंबर सिक्स्टीन असेल क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाईट महत्त्वाचा टॉपिक आहे हा की हर्बिसाईट जे आहे त्याला कशाप्रकारे क्लासिफाय करायचं त्याच्या सिलेक्टिव्हिटीच्या बेसिसवर त्याच्या रेजिस्टन्सच्या बेसिसवर त्याच्या ॲलिलोपॅथिक इफेक्टच्या जे असतात वीडच्या त्याच्या बेसिसवर लेक्चर नंबर सेवन्टीन जो की शेवटचा लेक्चर अपेक्षित आहे तुम्हाला या अभ्यासक्रमानुसार जो कॉलेजमध्ये शि घेण्यात येईल आता कॉलेजमध्ये टीचर ज्यावेळी लेक्चर कोर्स कम्प्लीट करतील तर ते त्यांच्यानुसार कंप्लीट करू शकतात राईट आवश्यक नाही आहे की जस जसा टीचिंग प्लॅन येथे त्यांनी सिलेबसमध्ये में मेन्शन केलेला आहे त्या टीचिंग प्लॅनला कन्सिडर करूनच तुमचे लेक्चर्स अपलोड करण्यात म्हणजेच त्याचे लेक तुमचे लेक्चर घेण्यात येतील तुमच्या कॉलेजमध्ये असंही होऊ शकत नाही राईट पण सिलेबसमध्ये या प्रकारे त्यांनी सिलेबस ब्रेकडाऊन केलेला आहे आणि जवळपास याला व्हेटेज आहे हंड्रेड पर्सेंट जर आपण सगळं सगळं वेटेज काउंट केलं तर त्यांची बेरीज केली तर शेवटचा जो जो तुमचा लेक्चर असेल किंवा लेसन असेल तो असेल क्रॉप हार्वेस्टिंग साईन ऑफ मॅच्युरिटी इन डिफरंट फील्ड क्रॉप फिजियोलॉजिकल आणि क्रॉप मॅच्युरिटी मेथड्स ऑफ थ्रेशिंग राईट क्लिनिंग डाईंग स्टोरेज अँड फील्ड क्रॉप जवळपास हे टॉपिक असतील लेक्चर नंबर सेव्हन्टीनमध्ये आता इथे प्रॅक् प्रॅक्टिकलचंही सा सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांनी पण प्रॅक्टिकल आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही आहे कॉलेजमध्ये तुमच्यासाठी तर आहे पण यूट्यूब चॅनलवर एवढं महत्त्वाचं नाही आहे कारण की प्रॅक्टिकल संबंधित व्हिडिओज आपण अप अपलोड इथे करणार नाही आहोत जेव्हा कधी आपण आप अप, व्हिडिओ अपलोडिंगला स्टार्ट करू या चॅनलवरती सजेस्टेड रिडिंगमध्ये इथे एक पुस्तकांची यादी दिलेली आहे जवळपास दहा बारा पुस्तकं इथे यांनी मेन्शन दहा पुस्तकं टोटल मेन्शन केलेले आहेत आता कोर्स ची तयारी करत असताना तुम्ही हेच पुस्तक रेफर करावं असंही आवश्यक नाही जर एखादी अडचण तुम्हाला येत असेल त्यावेळी तुम्ही पुस्तक रेफर करू शकता कारण की हे पुस्तक मित्रांनो डिटेलमध्ये याच्यात माहिती दिलेली असते भरपूरसे विद्यार्थी नोट्स यूज करतात ज्यावेळी आम्ही बी एस सीला असायचो तर नोट्स यूज करायचो कारण की या ज्या नोट्स तयार करण्यात येतात या पुस्तकांना ध्यानात म्हणजे या पुस्तकांना रेफर करूनच करणारे नोट्स नोट्स प्रिपेअर करतात राईट पुस्तकेही तुम्ही वापरू शकता जेवढे पर्टिक्युलर कन्सेप्ट तुम्हाला नोट्समधून समजत नाही आहे ते तुमच्यावर टोटली डिपेंड आहे की तुम्ही पुस्तकाचा वापर करता की नोट्सचा वापर करता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका